फ्रेंड्स, मी सायली, तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर बघा मग, आता सध्या खूप ट्रेंड चालू असलेली कोपऱ्यापर्यंत पब बाही याची कटिंग स्टिचिंग आज मी तुम्हाला सांगणार आहे. कारण बऱ्याचदा कोपऱ्यापर्यंत जी काही पब आहे तर त्यासाठी एक्स्ट्रा किती इंच घ्यावं, साईडने कशा पद्धतीने प्लेट्स टाकावी, तर हे बऱ्याच जणांना समजतच नाही. त्याचबरोबर ही जी काही बाही डिझाईन आहे तर ही कुठल्याही वयातील लेडीज सहज स्टिच करू शकतात. इतकं सुंदर असं लुक येतं आत्ताच्या सुद्धा आणि या आधीच्या सुद्धा. एजेड असतात तर त्यांना असं वाटतं की बाही डिझाईन आपल्याला छान दिसेल की नाही. सो ही बाही डिझाईन कुठल्याही वयातील लेडीज सहज स्टिच करू शकतात आणि नक्कीच ह्या बाही डिझाईनमुळे ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. मी याची कटिंग, स्टिचिंग, मार्किंग सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग बाहीची डिझाईन सहजच बनवता येईल. ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अशी छानशी ट्रेंडिंग बाहीची डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की इथे मी ब्लाऊज पीस कट केल्यानंतर जेवढा कपडा आणि अस्तर उरलेला आहे तर ते घेतलेलं आहे. ब्लाऊज पीसला छान छोटीशी लेस आहे इथे बघू शकतात. आणि आता ब्लाऊज पीसचा पार्ट मी साईडला ठेवते आणि बाहीची जी काही मार्किंग आणि कटिंग आहे तर ती आता सगळ्यात आधी आपण अस्तरवर करून घेणार आहोत. आणि ही जी काही बाही आहे तर ही बाही आहे त्याचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या बाहीला आता आपल्याला जॉईंट द्यायचं आहे कारण अस्तर आपल्याला इथे पुरत नाही आहे. तर बघा, इथे मी मार्किंग केली म्हणजे एक लाईन ड्रॉ केली तर बरोबर तेवढंच मार्जिन ठेवत हा पार्ट आपण त्यावर ठेवून घेतलेला आहे. आणि इथे आपण ह्या पिना लावून घेणार आहोत. तुम्ही आधी जॉईंट करूनसुद्धा बाहीची कटिंग करू शकतात पण त्यात बराच टाईम जातो. तर तुम्ही अशा पद्धतीनेसुद्धा फक्त पिना लावून या पद्धतीने फॅब्रिक म्हणजेच अस्तर त्याला अटॅच करून ठेवू शकतात. तर बघा, हे डबल फोल्ड कपडा आहे. आता मी अजून एकदा फोल्ड केलं म्हणजेच ही चार पदरी आपली इथे घडी झालेली आहे. तर बघा, ह्या पद्धतीने प्रॉपर घडी करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला इथे टाकायचं असतं जी काही तुमची छातीची घडी आहे तर म्हणजे बाहीची घडी कॅल्क्युलेट करायची असते. तर इथे सगळ्यात आधी पुरतं आहे का ते मी चेक करते. तर घडी अजून मी थोडी वाढून घेतली आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित प्रेससुद्धा करून घेतलेला आहे. तर बघा, ही जी काही बाही आहे तर ही जो काही ब्लाऊज आहे तर हा 36 साईजचा आहे. तर 36 म्हणजे छातीचा चौथा भाग होतो 9 9 चौक 36. तर बघा, मी इथे 9 इंचाला खालच्या साईडने मार्किंग करते आणि ही झालेली आहे आपली बाहीची घडी. त्यानंतर वरच्या साईडला तुमची जी काही बाही लांबी असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॅड करायचं. तर बघा, 9.5 बाही लांबी होती, 1/2 इंच मार्जिन, असं टोटल 10 मार्किंग केलं. 30 10 इंचाची मार्किंग आपल्याला इकडच्या साईडलासुद्धा इथे करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा, हे 2 पॉईंट इथे जॉईन करून लाईन ड्रॉ करायची आहे. एवढंच नाही तर खालच्या साईडलासुद्धा आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथून पुन्हा 3 मी कॅप हाईटची बघा मार्किंग करून घेतलेली आहे. इथून 1 इंचाला मार्किंग केली, इथून आतमध्ये 1 इंचाला मार्किंग करायची. त्याआधी मी ही लाईन इथे ड्रॉ करते. आणि बाही लांबी जास्त असली की कॅप हाईट 3 इंच घ्यायची. तर साईजनुसार किती घ्यायची तर याचा चार्ट मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे. आणि 1 इंच खालच्या साईडने आता बघा, इथून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर वरचे हे 2 पॉईंट जॉईन करून लाईन ड्रॉ करायचे आहे. ठीक आहे, एवढं नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता बघा, ही लाईनचं निंब घ्यायचं आहे तर हे येते जवळजवळ 8, तर 8 निंब होतं 4. तर बघा, मी इथे 4 मार्किंग करून घेते आणि पुन्हा याचं निंब घ्यायचं आहे आपल्याला. ते होतं 2 आणि इकडचंसुद्धा निंब म्हणजे 2. ठीक आहे, त्यानंतर वरच्या पॉईंटपासून 1/2 इंच वरती आणि इकडच्या पॉईंटपासून 1/2 इंच खाली अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला इथून जसं आपण रेग्युलर बाहीचा शेप देतो त्या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे. तर प्रॉपर बाहीचा आकार इथे आपला फायनली देऊन झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पफ. आपल्याला पफ हवा आहे एक्स्ट्रा, तर त्यासाठी मी वरती 3 इंचाला एक्स्ट्राची मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, हे जेवढी मार्किंग आहे ना ह्या लेवलमध्ये तेवढीच मार्किंग आपल्याला इथे वरतीसुद्धा करून घेतली. आणि हा जो काही कर आहे तर तो ह्या पद्धतीने आपल्याला ह्या पॉईंटला इथे अटॅच करायचा आहे. ठीक आहे, नीट लक्षात राहू द्या. बघा, इथून इथपर्यंत मी थोडंसं किंचित आतल्या साईडने इथे करून घेतलेलं आहे. ठीक आहे, हे बघा, तुम्हाला मी पुन्हा मार्किंग फायनल दाखवते म्हणजे तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. 3 इंच वरती घेतलेलं आहे आपण आणि इथून मी ह्या पद्धतीने ह्या कर्वला पुन्हा ते अटॅच करून घेतलेलं आहे. एवढ्या भागात आपला पफ हवा आहे बरोबर तेवढ्याच पॉईंटमध्ये आपण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. ठीक आहे, तर बघा, ही आपली फायनली मार्किंग इथे करून झालेली आहे. आणि आता आपण हे
कटिंग करून घेऊयात। तर बघा, कटिंग करताना कुठून स्टार्ट करायचं आहे, जे 1 इंच आपण आतल्या साईडने तिरके लाईन ड्रॉ केलेली आहे ना, तर तिथून आपल्याला खरं तर ते सुरू करायचं आहे। खाली एक लाईन मी इथे ड्रॉ करून घेतली बघा, आणि बघा मग आता मी इथून मी कटिंगला सुरुवात केली। तर इथून स्ट्रेट लाईन कट करायची आहे, त्यानंतर इथून वरची स्ट्रेट लाईन करवरून करायचं नाही आहे, आणि हा वरचा जो काही कर आहे ना, तर तिथून आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे। आता एवढं कटिंग झाल्यानंतर ही बाही आपल्याला ह्या पद्धतीने ओपन करायची, आणि मग हा पुढचा कर आपल्याला इथे कट करायचा आहे। तर अशा पद्धतीने परफेक्ट अशी बाहीची आपली इथे मार्किंग झालेली आहे। इथून मी किंचितसं कट करून जरा शेप मॅच करून घेत आहे, ठीक आहे। तर बघा आता ही जी काही बाही आहे तर ती ठेवून आपल्याला इथे ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचं आहे, आणि बघा त्यानंतर मग ब्लाऊज पीसची डबल घडी घालायची आहे ह्या पद्धतीने, आणि त्यावर आपण कटिंग केलेली अस्तरची बाही ठेवून घ्यायची आहे, आणि सगळ्या साईडने एकसारखं थोडंसं मार्जिन ठेवत आपल्याला ही बाही इथे कटिंग करून घ्यायची आहे। कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून आपल्याला ते स्टिचिंग करणं इझी जावं यासाठी। सो त्याच पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे, आणि आता आपण कटिंग केलेली बाही स्टिच करायला सुरुवात करूयात। तर बघा मग आता ह्या ज्या काही बाही आहेत त्या दोन्ही सोबतच आपण कटिंग केलेले आहे। तर ह्या पद्धतीने मी ओपन करते, आणि सगळ्यात आधी आपल्याला इथे द्यायचं आहे जॉईंट। तर ते जॉईंट मी इथे देते, तर त्यासाठी पिना व्यवस्थित लावून घेतलेले आहे बघा, कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये काय होतं की दोन्ही स्लीव्स एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात। तर बघा ह्या पद्धतीने इथे टीप मारून घेतलेली आहे आपण, एकदम एक लाईन एवढंच मार्जिन पकडायचं, किंवा आपण जेवढं लाईन ड्रॉ केलेली होती तेवढं, ठीक आहे। मग तुम्ही थोडा एक्स्ट्रा पण पकडू शकतात किंवा कमीसुद्धा। आणि टीप मारून झाल्यानंतर आपल्याला हे सरळ करून यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून कुठे जॉईंट आहे तर हे लक्षात येणार नाही, आणि प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपली बाही नक्कीच रेडी होईल। आणि बघा मग आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आपण इथे दाबटीप देऊन दोन्ही स्लीव्सला जॉईंट देऊन घेतलेले आहे। त्यानंतर आता ह्या ज्या काही बाही आहेत तर ह्या दोन वेगवेगळ्या साईडला आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत। तर बघा ह्या पद्धतीने एकदा चेक केलं बरोबर प्रॉपर आहे का, हो आहे। तर एक बाही इकडच्या साईडला आणि दुसरी दुसऱ्या साईडला ठेवली, जेणेकरून आपलं कन्फ्युजन होणार नाही, आणि दोन्ही स्लीव्स व्यवस्थित वेगवेगळ्या साईडच्या व्हावं यासाठी। त्याचबरोबर आता याचं जे काही लेस आहे तर ती मी आधीच काढून घेते, कारण की आता जर आपण डायरेक्ट लावायला सुरुवात केली तर ती आपल्याला नक्कीच कमी पडेल। सो लेस मी इथे सेपरेट कट करून साईडला ठेवून घेते, आणि ती आता बाही स्टिच करताना आपण कुठे आणि कधी कशी लावायची तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच, ठीक आहे। तर बघा मग ते कटिंग केल्यानंतर धागे वगैरे सगळं व्यवस्थित काढून घेते, आणि आता पुन्हा ह्या पद्धतीने घडी घालून, कडीने जॉईंट आहे ना त्यामुळे मग ते कट करून सेपरेट करायचं आहे दोन्ही स्लीव्स वेगवेगळ्या साईडचे, ठीक आहे। तर बघा मी कटिंग करून घेतला, आणि सेम अस्तर जसं ठेवलेलं आहे एकीकडची बाही इकडे आणि दुसरी दुसऱ्या साईडला, सेम त्याच पद्धतीने इथे ठेवून घ्यायचं आहे, आणि आता आपण स्टिच करायला सुरुवात करूया। तर बघा हे दोन्ही पार्ट उलटे करायचे आहे। तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की ब्लाऊज पीसची बाही आपण सरळ ठेवलेली आहे, आणि त्यावर जी काही आपली अस्तरची बाही आहे तर ती ठेवली, आणि साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला इथे खालच्या साईडला इथे टीप मारून घ्यायची आहे। बघा टीप मारताना व्यवस्थित एकसारखं मार्जिन येईल याची थोडीशी काळजी घ्यायची आहे, आणि इथे टीप मारून झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे। आणि हे कटिंग झाल्यानंतर ही बाही आपल्याला बघा सरळ करून घ्यायची आहे या पद्धतीने, आणि त्यानंतर पुन्हा अशी करून खालच्या साईडला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर बघा आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको। फिनिशिंगसाठी खूपच इम्पॉर्टंट ही टीप आहे, सो ही नक्की फॉलो करायची आहे। तर प्रॉपर फिनिशिंगसहित आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे, आणि त्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने कडेकडेने जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत इथे जोडून घ्यायचं आहे। कारण मी आत्ताच मागे बोलली तुम्हाला कटिंग करताना की आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग करतो, आणि ब्लाऊज पीसचा कपडा थोडा एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, त्यामुळेच इथे आपल्याला हे प्रॉपर असं एकमेकाला जोडून इथे एक्स्ट्राचं जी काही आपली मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो कटिंग करून इथे परफेक्ट मापाची बाही रेडी करून घ्यायची आहे। तर बघा मग व्यवस्थित काठोकाठ मी इथे कटिंग करून घेत आहे, सेम प्रॉपर अशी फिनिशिंग सहित आपल्याला इथे बाही अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून रेडी करून घ्यायची आहे, म्हणजे पुढचे प्लेट्स कसे टाकायचे आहे तर हे आपल्याला सोपं जावं यासाठी, ठीक आहे। तर बघा इथे आपली ही बाही रेडी झालेली आहे, आणि त्यानंतर इथे 3 जिथे मार्किंग होती ना तर तिथे मार्किंग करून घेतली बघा, आतल्या साईडनी पण आणि वरच्या साईडनी पण करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला प्रॉपर असं फिनिशिंग सहित प्लेट्स टाकता येतील व्यवस्थित एकाच लेवलमध्ये, ठीक आहे। आता जी काही लेस आहे तर ती आपण आधी लावून घेऊयात। तर बघा मी 2 व्यवस्थित सेम याच्यात कट करून घेतल्या, आणि ह्या पद्धतीने ते आतमध्ये फोल्ड करून आपल्याला लावून घ्यायची आहे। ती ऑलरेडी अशीच लावलेली होती ब्लाऊजला, तर आपण डायरेक्ट आता इथे
बाहीला खालच्या साइडने लावून घेत आहोत। ठीक आहे, तर बघा आता इथे लेससुद्धा लावली गेलेली आहे आणि त्यानंतर आता मी वरती जिथे मार्किंग केली होती, मी म्हटलं बघा 3-3 इंचाची मार्किंग होती, तर ती मार्किंग बघा आतल्या साईडने होती, वरच्या साईडने सुद्धा करून घेतलेली आहे। सेंटरची मार्किंग पण करून घ्यायची आणि इथे आपल्याला आता प्लेट्स टाकून घ्यायचे आहे बरोबर तेवढ्याच पोर्शनमध्ये। त्यामुळे ही मार्किंग आपण केली, बघा एक प्लेट्स इथे, दुसरी, तिसरी, 4-4 प्लेट्स सफिशियंट आहे। ठीक आहे, हे बघा या पद्धतीने 1-2 आता लगेचच प्लेट्स टाकत टाकत इथे टिपासुद्धा मारून घ्यायची आहे, म्हणजे प्रॉपर अशी ती बाही रेडी होती, कमी वगैरे पडायला नको आणि पप पण प्रॉपर यावं यासाठी। सेंटरच्या तिकडून इकडे फोल्ड केला, तर इकडं अपोजिट साईडला फोल्ड करत पुन्हा 4 प्लेट्स आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे बरोबर, जे 3-3 इंचाचं मार्जिन होतं ना त्याच्या बरोबर तेवढ्याच पोर्शनमध्ये आपल्याला प्लेट्स टाकायचे आहे, खाली वगैरे यायला नको। ठीक आहे, तर बघा मग प्रॉपर फिनिशिंगचं इथं आपण इथे ह्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत, बघा सेंटरपासून इकडे आणि सेंटरपासून तिकडे ह्या पद्धतीने। ठीक आहे, 4 आणि 4 8 बरोबर सेंटरपासून। ठीक आहे, तर अशा पद्धतीने लॉन्ग पफ बाहीला प्लेट्स टाकायच्या, म्हणजे प्रॉपर असा पफ येतो आणि फायनली आपली ही बाही इथे रेडी झाली। सेम याच पद्धतीने आपण आता दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा इथे रेडी करून घेऊयात। आणि आता ही बाही लावल्यावर ब्लाऊजला लूक कसं येतात तर ते मी तुम्हाला जवळून दाखवते, त्याआधी जवळून थोड्याशा प्लेट्स दाखवते म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल। हे बघा बरोबर सेंटरपासून इकडे आणि सेंटरपासून तिकडे मार्किंग केली, 3-3 इंचाचीसुद्धा मार्किंग केलेली होती, तर प्रॉपर मी ज्या पद्धतीने मार्किंग वगैरे सांगितली त्याच पद्धतीने शक्यतो करा, म्हणजे तुमचा पफसुद्धा एकदम छान प्रॉपर असा नक्कीच येईल। आणि बघितल्यावरच लक्षात येतं की किती सुंदर असा पफसुद्धा आलेला आहे। मी 3 इंच एक्स्ट्रा घेतला आहे, तुम्ही 2-2.5 पण घेऊ शकता जर तुम्हाला कमी पफ हवा असेल तर। ठीक आहे, तर बघा मग फायनली एकदम प्रॉपर पप सहित मी इथे दोन्ही पण स्लीव्ज रेडी करून घेतलेल्या आहे आणि आता ब्लाऊजचा लुक कसं येतं तर ते दाखवते, म्हणजे तुम्हालासुद्धा आयडिया येईल की तुम्ही कुठल्या ब्लाऊजवर अशा पद्धतीची छान लॉंग पपही करू शकता ज्याचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे। तर बघा फायनली ते ब्लाऊज कम्प्लीट स्टिच झालेला आहे, पुढचा पार्ट प्रिन्सेस होता, बघू शकता पफ वगैरे एकदम प्रॉपर आलेला आहे, त्याचबरोबर ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलेली आहे। तर बरेचसे व्हिडिओ मी स्टिचिंगचे याआधी ऑलरेडी टाकलेले आहे, फिनिशिंगचे सुद्धा, जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल की कशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करावं तर तुम्ही ते व्हिडिओ आपले बघू शकता। ठीक आहे, आणि प्रॉपर असं फिनिशिंगसहित इथे आपला हा ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे आणि हा ब्लाऊजची जी काही बाही आहे तर ही याचंसुद्धा सध्या खूप ट्रेंड चालू आहे, तर ती अशी बघण्यापेक्षा घातल्यावर लक्षात येतं की किती सुंदर असा पफ येतो। सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मी तुम्हाला ह्या बाहीची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बाही तुम्हालासुद्धा सहज बनवता यावी। सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा, त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तसेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, आणि ज्यावेळेस मी सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक्यू।